तर विद्यार्थ्यांना एका नंबर स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये जे येणारे क्वेश्चन्स आहेत ते येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे ते क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे ही एकच रिक्वेस्ट आहे आणि चॅनलवर नवीन आला तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक जरूरच करायचं आहे तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न वितरण आपल्यासमोर असा आहे शेतपत्रांमध्ये एकूण शेतपत्रांची संख्या किती होती शेतपत्रांमध्ये शेतपत्रांची ही एकूण संख्या किती होती ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो एकशे आठ एवढी जे आहे शेतपत्रांमध्ये शेतपत्रांची संख्या झालेली होती पुढचा प्रश्न शनिशिंगणापूर शिंगणापूर हे प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नेवासे तालुक्यामध्ये जे आहे शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध मंदिर स्थित झालेले आहे

आर्कावती ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ते सांगायचं आहे मित्रांनो आर्कावती ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील कावेरी नदीची आर्कावती नदी ही एक प्रसिद्ध उपनदी बनलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आशीर्वाद योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली होती आशीर्वाद योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ओडिसा राज्य सरकारने आशीर्वाद ही एक प्रसिद्ध योजना सुरू केलेली होती पुढच्या प्रश्न हा प्रसिद्ध कोणत्या महिला व्यक्तींनी लिहिलेला आहे सुबोध रत्नाकार हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तींनी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सावित्रीबाई फुले यांनी जे आहे सुबोध रत्नाकर हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न लोखंडाची म्हणून त्यावर कशाचा थर दिला जात असतो लोखंडाची गंजुने म्हणून खालीलपैकी त्यावर कशाचा थर असतो ऑप्शन क्रमांक चार जिंकचा जो थर आहे लोखंडाची गंजुने म्हणून त्यावर देण्यात येत असतो पुढचा प्रश्न ते सहा वयोगटातील लिंगुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे ते सांगायचं आहे झिरो ते सहा वयोगटातील लिंगुनोत्तर हे कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक तीन विग्रह मित्रांनो मिझोरम या राज्यात झिरो ते सहा वयोगटातील लिंग, लिंग गुणोत्तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी खालील कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन एक राहील ऑक्टोबर ते मार्च हा जो कालावधी आहे महाराष्ट्रातील रब्बी हंगामाचा एक कालावधी आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते एक झाड इतरांपेक्षा जलद गतीने वाढत असते खालील पैकी झाड हे इतरांपेक्षा जलद गतीने वाढणारे आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील निलगिरीचे झाड जे आहे इतरांपेक्षा जलद राज्यघटना अस्तित्वात आहे ते सांगायचं आहे मित्रांनो भारतातील कोणत्या घटक राज्याची घटना ही अस्तित्वात स्वतंत्रपणे आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील जम्मू काश्मीर या राज्याची घटना जी आहे ती स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे पुढचा प्रश्न आसाम राज्यातील नूनमती हा कारखाना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आसाम राज्यातील नूनमती हा कारखाना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील तेल क्षेत्राशी जे आहे आसाम राज्यातील नुनमती कारखाना संबंधित आहे पुढचा प्रश्न लोकसभा प्रतिनिधी होण्यासाठी व्यक्तीचे किमान वय किती असावे लागत असते लोकसभा प्रतिनिधी होण्यासाठी व्यक्तीचे किमान वय हे खालीलपैकी किती वर्षे पूर्ण असावे लागत असते ऑप्शन क्रमांक दोन राहील पंचवीस वर्ष जे आहे हे लोकसभेचे प्रतिनिधी होण्यासाठी किमान वैमर्यादा ठेवण्यात आलेली आहे, आहे। पुढचा प्रश्न आचार्य आत्रे यांनी का गाडगेबाबांना काय म्हणून संबोधलेले होते आचार्य आत्रे यांनी गाडगेबाबांना खालीलपैकी कोणत्या ना एका ना नावाने संबोधलेले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले आचार्य आत्रे यांनी गाडगेबाबांना जे आहे खराड्यांचा बादशहा असे एक संबोधलेले होते पुढचा प्रश्न गावातील कोतवालांची संख्या कशावर अवलंबून असते ते सांगायचं आहे मित्रांनो गावातील कोतवालांची संख्या ही खालीलपैकी कशावर अवलंबून असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील गावांच्या लोकसंख्येवरचे आहे गावातील कोतवालांची संख्या अवलंबून असते पुढचा प्रश्न स्वामी रामानंद तीर्थ यांनी खालीलपैकी कशाचे नेतृत्व केलेले होते स्वामी रामानंद तीर्थ यांनी खालीलपैकी कशाचे एक नेतृत्व केलेले होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे जे नेतृत्व आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले होते पुढचा प्रश्न अर्जुन आणि श्रद्धा ही पत्रे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेली होती अर्जुन आणि श्रद्धा ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेली होती तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर दोन एक स्वामी श्रद्धानंद यांनी जे आहे अर्जुन आणि श्रद्धा ही दोन वृत्तपत्रे सुरू केलेली होती पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये भारतातील पहिले प्राध्यापक कोणते व्यक्ती होते ते सांगायचं आहे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये भारतातील पहिले प्राध्यापक कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक Dakar, एक युग राहील दादाबाई नरोजी यांनी जे आहे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिले भारतीय प्राध्यापक एक व्यक्ती बनलेले होते पुढचा प्रश्न राफ्त गुप्तार हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जात असे राफ्त गुप्तार हे प्रसिद्ध वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जात असे ऑप्शन क्रमांक चार युग राहील गुजराती भाषेमध्ये राफ्त गुप्तार हे प्रसिद्ध वृत्तपत्र प्रकाशित करण्यात येत असे पुढचा प्रश्न राप्त गोप्तार हे गुजराती भाषेतील वृत्तपत्र कशाचा एक प्रकार होता ते सांगायचं आहे मित्रांनो राफ्त गोप्तार हे गुजराती भाषेतील वृत्तपत्र कशाचा एक प्रकार होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील राप्त हे जे गुजराती भाषेतील वृत्तपत्र होते तो एक साप्ताहिकचा प्रकार बनलेला होता पुढचा प्रश्न डेक्कन सभेचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडमध्ये कोणी साक्ष दिलेली होती डेक्कन सभेचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडमध्ये कोणी साक्ष दिलेली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील गोपाळ गोपाळकृष्ण गोखले यांनी जे हे डिक्कन सभेचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडमध्ये साक्ष दिलेली होती पुढचा प्रश्न प्रसिद्ध असलेले हडप्पा हे शहर गौमत्या नदीच्या काठी वसलेले होते प्रसिद्ध असलेले हडप्पा हे शहर खालीलपैकी गौमत्या नदीच्या काठी वसलेले होते ऑप्शन क्रमांक दोन राहील रावी नदीच्या काठी हडप्पा शहर वसलेले होते पुढचा प्रश्न एका केळामध्ये साधारणत किती टक्के पाण्याचा समावेश असतो एका केळामध्ये साधारणत एकूण किती टक्के पाण्याचा समावेश असतो ऑप्शन क्रमांक दोन राहील पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त एका केळामध्ये साधारणतः पाण्याचा समावेश समावेश झालेला असतो पाहूया पुढचा प्रश्न जगामध्ये केळाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालील पैकी गोंता आहे ते सांगायचं आहे जगामध्ये केळाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालील पैकी गोंता आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारत हा जो देश आहे जगामध्ये या ठिकाणी केळाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा एक देश बनलेला आहे पुढचा प्रश्न केळीच्या उत्पादनात जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे केळीच्या उत्पादनामध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील चीन हा जो देश आहे दुसऱ्या क्रमांकामध्ये केळीच्या उत्पादनामध्ये जगामध्ये दे, एक देश बनलेला आहे पुढचा प्रश्न एका टरबुजामध्ये साधारणत किती टक्के पाण्याचा समावेश असतो एका टरबुजामध्ये साधारणत एकूण किती टक्के पाण्याचा समावेश असतो ऑप्शन क्रमांक दोन करायला मित्रांनो ब्याण्णव टक्केपेक्षा जास्त एका टरबुजामध्ये पाण्याचा समावेश झालेला असतो पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी मुदखे डोंगर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते सांगायचं आहे मुदखे डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्या सॉरी जिल्ह्यामध्ये आढळत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड डोंगर हे एक आढळत असतात पुढचा प्रश्न कोकणातील सर्वाधिक लांबीची खालील कोणती नदी आहे ते सांगायचं आहे कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी खालील कोणती एक नदी आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो कोकणातील सर्वात लांब जी नदी आहे उल्हास ही एक नदी बनलेली आहे पुढचा प्रश्न पहा आपल्या आहे भगवान गौतम बुद्ध यांनी मातृ यांची मातृभाषा खालील कोणती होती ते सांगायचं आहे भगवान गौतम बुद्ध यांची मातृभाषा खालीलपैकी कोणती होती ऑप्शन क्रमांक दोन राहील पाली ही जी भाषा आहे भगवान गौतम बुद्ध यांची एक मातृभाषा होती पुढचा प्रश्न भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्माचे जन्माच्या किती दिवसानंतर त्यांच्या आईचे निधन झालेले होते भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्माच्या किती दिवसानंतर त्यांच्या आईचे निधन झालेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्माच्या नंतर सात दिवसानंतर त्यांच्या आईचे निधन झालेले होते पुढचा प्रश्न भगवान गौतम बुद्ध यांच्या सावत्र आईचे नाव खालील कोणते आहे ते सांगायचं आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या आईचे सावत्र सावत्र आईचे नाव खालील कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य महा आहे महाप्रजापती गौतमे असे जे आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या सावत्र आईचे एक नाव ठेवलेले होते पुढचा प्रश्न भगवान गौतम बुद्ध यांच्या आईच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ कोणी केला होता ते सांगायचं आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या आईच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ खालीलपैकी कोणी केला होता ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील वरीलपैकी दोन्हीही म्हणजे मित्रांनो महाप्रजापती गौतमी तसेच त्यांची मावशी या दोघांनी जे आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या आईच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ केलेला आहे पुढचा प्रश्न भगवान गौतम बुद्ध यांचा सांभाळ महाप्रजापती गौतमी यांनी केला म्हणून त्यांना कोणत्या नावाने ओळखले जात असते भगवान गौतम बुद्ध यांचा सांभाळ महाप्रजापती गौतमी यांनी केला म्हणून त्यांना कोणत्या नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो गौतम या नावाने जे आहे गौतम बुद्ध यांचा सांभाळ महाप्रजापती गौतमी यांनी केला म्हणून त्यांना ना एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न भगवान गौतम बुद्ध यांचा विवाह कोणत्या राजकुमारीशी झाला होता ते सांगायचं आहे भगवान गौतम बुद्ध यांचा विवाह खालील पैकी कोणत्या राजकुमारीशी झाला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील यशोधरा या राजकुमारीशी जे आहे भगवान गौतम बुद्ध यांचा विवाह झालेला होता महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न बल्लारपूर कोळसा क्षेत्र कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे बल्लारपूर कोळसा क्षेत्र हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वर्धा नदीच्या ठिकाणी बल्लारपूर कोळसा क्षेत्र हे एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न रेणुका देवी संस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो रेणुका देवी संस्थान हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील माहूर तालुक्यामध्ये रेणुका देवी संस्थान हे एकस्थित झालेले आहे पुढचा प्रश्न मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक भारतातील पंजाब या राज्यामध्ये मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम एकस्थित झालेले आहे पुढचा प्रश्न ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले विवर तलाव हे खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचे मित्रांनो ज्वालामुखीच्या उद्रेक उद्रेकाने तयार झालेले सर्वात मोठे तलाव खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक आपल्या समोर दोन वगैरे लोणार हे जे तलाव आहे ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले एकमेव तलाव बनलेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी शालीमार हे खालीलपैकी कोणत्या सरोवराच्या काठावर स्थित आहे शालीमार हे खालीलपैकी कोणत्या सरोवराच्या काठावर स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन ग राहील दल सरोवराच्या काठावर जे आहे शालीमार हे स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न चोलामो हे प्रसिद्ध सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हे प्रसिद्ध सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार ग्राहील सिक्कीम या राज्यामध्ये चोलामो हे प्रसिद्ध सरोवर एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न सांबर सरोवर खालील पैकी गुणत्या पाण्याचे सर्वोच्च सरोवर आहे ते सांगायचं आहे मित्रांनो सांबर हे सरोवर खालील पैकी गोनत्या पाण्याचे सर्वोच्च शिखर आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक एक योग्य राहील सांबर हे सर्वोच्च शिखर सॉरी सरोवर बनलेले आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील इंदिरा तलाव जो आहे भारतातील सर्वात सर्वात मोठा असलेला एक कृत्रिम तलाव बनलेला आहे पुढचा प्रश्न गोविंद सागर तलाव खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो गोविंद सागर तलाव खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील भारतातील हिमाचल प्रदेश राज्यामध्ये गोविंद तलाव हे आहे एक स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न पुलकित तलाव खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो पुलकित तलाव हा खालील पैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक आपल्या समोर एक योग्य राहील भारतातील आंध्र प्रदेश राज्यामध्ये पुलकित हा तलाव एकस्थित झालेला आहे पुढचा प्रश्न हँगिंग गार्डन महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे हँगिंग है। गार्डन महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये हँगिंग गार्डन हे एकस्थित झालेले आहे पुढचा प्रश्न अयोध्या हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे ते सांगायचं आहे मित्रांनो अयोध्या हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील शेरयू नदी अयोध्या हे प्रसिद्ध शहर स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न ताराबाई शिंदे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होत्या ते सांगायचं आहे ताराबाई शिंदे ह्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होत्या ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील ताराबाई शिंदे ह्या एक महिला व्यक्ती बनलेल्या होत्या प्रश्न शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी म्हटलेले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी म्हटलेले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध हे असे एक प्रसिद्ध उद्गार काढलेले होते पुढचा प्रश्न हक्क मागून मिळत नसतो तुम्हाला त्यासाठी संघर्ष करावा लागतो हे उद्गार कोणत्या समाजसुधारकांडने काढलेले होते हक्क मागून मिळत नसतो तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो हा प्रसिद्ध उद्गार कोणत्या व्यक्तीने का कोणत्या समाजसुधारकांनी काढलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्रहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हक्क मागून मिळत नसतो तर तुम्हाला त्यासाठी संघर्ष करावा लागतो हे एक प्रसिद्ध उद्गार काढलेले होते पुढचा प्रश्न बुद्धिवादाचे जनक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्ती म्हटले जात असते बुद्धिवादाचे जनक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गोपाळ गणेश आगरकर यांना बुद्धिवादाचे जनक असे एक संबोधले जात असते तर विद्यार्थ्यांना आजची हे स्पेशल सुपर क्लास आपल्याला कसे वाटली इकडे तर नक्कीची ही गॅरंटी एक आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे तसे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये